आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अपघातग्रस्त कुटुंबाला घोडावत यांची तुटपुंजी मदत. पीआरपीच्या वतीने निषेध करत 1 कोटीची मागणी. नुकत्याच झालेल्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या बस अपघातातील मृत ड्रायव्हरच्या कुटुंबांना संजय घोडावत यांनी 2.5 लाखांची मदत दिली आहे. मात्र ही मदत तुटपुंजी असून त्याचा तीव्र निषेध करत पीआरपीच्या वतीने 1 कोटीची मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली असून तीव्र आंदोलनाचा इशारा छेडण्यात आला आहे. अपघातातील मृत बस ड्रायव्हरच्या कुटुंबाला संजय घोडावत यांनी 2.5 लाखांची तुटपुंजी मदत दिली आहे. संजय घोडावत यांनी तुटपुंजी मदत देऊन या कुटुंबाच्या दुःखावर मीठ चोळले असल्याचा आरोप करत पीआरपीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. मयतांच्या कुटुंबांना 1 कोटीची मदत द्यावी अशी मागणी करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाळे सर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भेटून याबाबत निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती पीआरपीचे तालुका अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी दिली आहे. दुर्दैवी अपघातातील मृत ड्रायव्हर यांच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाहच थांबला आहे. त्यामुळे गुटख्याच्या माध्यमातून करोडो रुपये कमावणाऱ्या संजय घोडावत यांनी केवळ 2.5 लाखांची मदत देऊन या कुटुंबाच्या दुःखावर मीठ चोळले आहे. संजय घोडावत यांनी गुटख्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात विषारी झाडं लावली आहेत. गुटख्यामुळेच कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे, त्यातच तरुण पिढीची बर्बादी होत आहे. संजय घोडावत विद्यापीठास मंजुरी देताना गुटख्याचा शोध निबंध कधी सादर करणार हा संशोधनाचा विषय झाला आहे. नुकत्याच झालेल्या स्कूल व कंटेनर अपघातात मृत्यू पावलेल्या मयतांच्या कुटुंबांना तुटपुंजी मदत घोडावत यांनी घोषित करून त्या कुटुंबाची चेष्टा केली आहे. याचा निषेध करून 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीमार्फत उपोषण, मोर्चा, रास्ता रोको आदी आंदोलने करून त्या कुटुंबियांना प्रामाणिकपणे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या संदर्भात प्राध्यापक जोगेंद्र कवाळे सर यांच्याशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे या प्रसिद्धी पत्रकात विश्वास कांबळे उपाध्यक्ष मुजाहिंद पटेल यांनी म्हटले आहे.